नमस्कार, मी फेरोज मनिया. आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. आज 71व्या स्वतंत्र दिनानिमित्त लोहा शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत लोहा नगर परिषदे नगर अध्यक्ष सौभाग्यवती वर्षाताई रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला. आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. भारतीय स्वतंत्र दिनाच्या 71व्या वर्षी लोहा शहरातील शाळा, प्राथमिक शाळा, विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी नगरपालिका प्रांगणात हजेरी लावली. यामध्ये कैलासवासी विश्वनाथराव नडगे हायस्कूल, डॉक्टर याकूब खान उर्दू शाळा, श्री संत गाडगे महाराज विद्यालय, गुरुकृपा प्राथमिक शाळा व AR जहागीरदार उर्दू हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी लोहा नगरपालिका प्रांगणात हजेरी लावली. आपण पाहू शकता लोहानगरीचे उपनगराध्यक्ष सोनू संगेवार हे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करते वेळेस. लोहा व कंधार मतदारसंघाचे माजी आमदार रोहिदास चव्हाण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करते वेळेस लोहा नगरपालिका प्रांगणात लोहा नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौभाग्यवती आशाताई रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी आमदार रोहिदास चव्हाण, लोहा नगरीचे माजी नगर अध्यक्ष कल्याण सौकार सूर्यवंशी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रामभाऊ चन्नावार, लोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष किरण सौकार वट्टमवार, माजी सभापती करीमभाई शेख. आपण पाहू शकता नगराध्यक्षा यांच्या हस्ते ध्वजारोहण लोहा नगरपालिकेत होत आहे. यावेळी लोहा नगरपालिकेचे स्वच्छता सभापती बाबूराव डोम, बालकल्याण सभापती प्रतिनिधी अजिमुद्दीन शेख, बांधकाम सभापती पंकजसिंह परिहार, नगरसेवक गजानन सूर्यवंशी, नगरसेवक वसंत बापू पवार, नगरसेवक अनिल दाडेल, नगरसेवक पारेकर यादी मान्यवर उपस्थित दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत लाईव्ह, लोहा नांदेड.